आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, तर आपल्याला क्वेश्चन काय बघा। देअर इज अ होल इन द बॉटम ऑफ टँक हॅविंग वॉटर। इफ टोटल प्रेशर ऑफ बॉटम इज 2 atm, देन व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग फ्रॉम द होल। व्हेलॉसिटी ऑफ फ्लक्स काढायचा आहे आपल्याला याच्यामध्ये, जो काय करतोय वॉटरच्या होलमधून फ्लो करतोय। तर बघा, व्हेलॉसिटी ऑफ फ्लक्स आपल्याकडे काय असतं, फी इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे याच्यासाठी, फी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वाईस जी एच, हा फॉर्म्युला आहे। पण आपल्याला गिवन काय आहे, टोटल प्रेशर ॲट द बॉटम इज 2 atm। 2 atm काय आहे, बॉटमला प्रेशर आहे। टोटल प्रेशर काय असतो, टोटल प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, टोटल प्रेशर इज इक्वल टू काय असतं, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच असतं, रो जी एच। पण आपल्याला टोटल प्रेशर जो दिलेला आहे 2 atm दिलेला आहे, म्हणजे जो बॉटमचा प्रेशर आहे तो 2 atm, म्हणजे 2 atm म्हणजेच 2 × p0 आपण म्हणू शकतो। इथे इज इक्वल टू काय येईल, पी नॉट प्लस रो जी एच आहे। ओके, आता यामध्ये बघा, पी नॉटची व्हॅल्यू जर आपण फाईंड केली किंवा हे जर इक्वेट केलं, 2 p0 मायनस हे पी नॉट येईल, म्हणजेच काय, पी नॉट इज इक्वल टू रो जी एच होईल। त्यावरून जी एच ची व्हॅल्यू काय येईल आपल्याला, जी एच इज इक्वल टू पी नॉट डिवायडेड बाय रो ए। आणि हीच व्हॅल्यू आपण जर समजा ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळून जाईल, त्या होलमधून वॉटर फ्लो होते त्याची। तर बघा, फी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 × जी ची व्हॅल्यू जी आपली आहे, जी एच ची व्हॅल्यू, ती जी एच ची व्हॅल्यू इथे पुट करूया, पी नॉट डिवायडेड बाय रो। तर आता पी नॉट जी व्हॅल्यू जी आहे आपल्याला दिलेली आहे 10^5, आणि रो डेन्सिटी ऑफ वॉटर काय असतं, तर 1000 × 10^3, म्हणजेच हे तर काय येणार, फी ची व्हॅल्यू, फी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 × 10^5 डिवायडेड बाय 10^3। म्हणजेच हे जर आपण सॉल्व्ह केलं तर इक्वल्स टू काय येणार, 2 × 10^2, दॅट इज इक्वल टू पी इज इक्वल टू पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 200 m/s, स्क्वेअर रूट ऑफ 200 m/s। ऑप्शन चेक करूया तर ऑप्शन नंबर 1 जो आहे तो स्क्वेअर रूट ऑफ 200 m/s आहे, त्यामुळे आपला ऑप्शन नंबर 1 इथे करेक्ट ऑप्शन असेल। थँक्यू।